आणखीन एक आयडिया, रुमाल दे, रुमाल दे. तिचे डोळे बांध, उभी राहा. तू जान्हवीला शोधायचंय डोळे बांधून. श्री बांध तिचे डोळे. अरे आणि सरू, तू आता जान्हवीला शोधून दाखवायचं. बघू तुझे अत्यानंद तुला मदत करतात का जान्हवीला शोधण्यात. करतील करतील. हे काहीच दिसत नाहीये. नाही दिसत आहे. हे किती आहेत सरू? चार. किती? बरोबर बरोबर. काही दिसत आहे. सरू, अगं चुकवलं की तुझ्या महाराजांनी तुला. तुम्हीच सांगितलं होतं ना त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. म्हणून मग मी विचारलंच नव्हतं त्यांना. आणि श्री आणि जान्हवी काय वेगळे आहेत का? श्री सापडला म्हणजे जान्हवी सापडली. मी बोलायचं रडता जमतय का बघ. जान्हवी, खर म्हणजे मला ना बेबी शरयू इंदू यांच्यासारखं वेगळं विशेष असं काहीच करता येत नाही. लहानपणापासून फक्त मी स्वतःच्या संसाराची स्वप्न रंगवली होती. नवरा, मूल, सासरची माणसं यातच रमत होते मी. बाकी सगळं मिळालं. पण नवरा मात्र दूर गेला. श्रीला त्याच्या वडिलांचा सहवास मिळत नाही ही सगळ्यात मोठी खंत होती माझी. पण तुझ्यामुळे, तुझ्यामुळे मला माझा संसार आणि श्रीला त्याचे वडील परत मिळाले. श्रीला त्याचा संसार असाच परत देशील. आम्ही सगळ्या सुनांच्या सासवा झालो. आता या घराचं सुख फक्त तुमच्या दोघांवर अवलंबून आहे. आईची शिक्षा मगाशीच झाली आहे. कोणाला भूका लागल्यात? भाऊजी खायचं काय तुम्हाला? आणू? नाही नाही काही. बरं बाई, माझी झोपायची वेळ झाली, मी निघते. आई 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 आई, थोडा वेळ, थोडा वेळ, थोडा वेळ. म्हणजे एक एक महत्वाचा कार्यक्रम राहिला आहे. काय? काय आई थांबा ना थोडा वेळ. कसं आहे आई, आपल्या सगळ्यांची टर्न झाली आहे पण अजून जान्हवी आणि श्री या दोघांची टर्न राहिली आहे. त्यांच्या दोघांसाठी एक शिक्षा. शिक्षा म्हणजे काय? गोड शिक्षा. म्हणजे तुम्हाला आवडणारच आहे. जान्हवी रिमोट काय सर घ्या. कुठे काय या मॅडम या. अरे लाजतोस काय? घाबरतोस काय? बायको आहे तुझी. आता एक सुंदर डान्स या गा.
पाणी देऊ तुम्हाला? नाही नको. जानवी, आज तुझे ऐकलंस, जे सगळे बोलले त्याबद्दल तुला त्रास तर नाही ना होते? नाही आईची. मी कल्पना करू शकते, स्वतःच्या बाबतीत घडलेलं दुसऱ्यांच्याकडून ऐकणं त्रासदायक होऊ शकतं. नाही पण मला खरंच त्रास नाही झाला, उलट बरं वाटलं. या सगळ्यातून एकच लक्षात घे, या घराचा तू महत्वाचा भाग होतीस आणि आहेस. आईची, मी जेव्हा सुरुवातीला कुणाला ओळखत नव्हते ना, तेव्हा या सगळ्या जणी वेगवेगळी कारणाकडून मला भेटायला आल्या होत्या. हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा खरंच सांगते, तेव्हा मला नव्हतं आवडलं. म्हणजे कशासाठी काय गरज आहे असं वाटत होतं मला. पण आज जेव्हा मी हे सगळं ऐकलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी यांच्यासाठी खूप केलंय म्हणून नाही, पण ज्याला आपलं मानलंय त्याला जीव लावणं हा या घराचा स्वभाव आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. उलट मी का त्यांच्यावर चिडलंय असं वाटलं आत्ता मला. आणि एक गोष्ट कळली, काही ठिकाणी मी सुद्धा खूप चुकले. खरंच बरं झालं. माणसं नेहमीच चुकतात असं नाही, परिस्थिती तशी असते, तुम्हा दोघांमुळे मला कळलंय. आपल्यापेक्षा लहानांच्याकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं हे तुझ्यामुळे जाणवलंय. पूर्वी खोटं बोलणाऱ्याला माझ्याकडे क्षमा नसायची, आणि आता त्याला आपली बाजू मांडण्या इतपत मी वेळ देऊ शकते, हे तुम्हा दोघांमुळे झालंय. आईजी, आज कित्येक दिवसांनी मला इतकं शांत वाटतंय सांगू तुम्हाला. खूप शांत, खूप छान वाटतंय. आईजी. श्री, काय रे? येऊ. ये ना. चल, माझ्या डोक्याला तेल लावून दे. आईजी, आणि हल्ली तू स्वतःहून मला बोलवतच नाही सर, तेल लावून द्याला. श्री. काय ग? आता मोठा झालायस तू, लग्न झालंय तुझं, अजून आई आजीच लागते तुला तेल लावून घ्यायला. म्हणजे काय? म्हणजे काय काय? आपल्या बायकोकडून लावून घे ना. मला आता झोप आली, माझी वेळ झाली झोपायची. अग आईजी, एक पाच मिनिटात होईल, असं का करते? मी वेळेवर झोपले नाही तर त्रास होतो मला. जान्हवी लावून देईल ना तुला? देशील ना ग बाळा? नाही, नको, तूच दे ना लावून. अरे लावून देईल ना ती? नाही ना, तर मी म्हणतो राहूच दे. हा, मी असं करतो, मी उद्या जरा 15 मिनिटं लवकरच येतो. म्हणजे तू ना मला कुठली कारण देऊ शकणार नाहीस. अरे श्री. गुड नाईट. श्री. आई, आई ऐक ना प्लीज, मी आता ताईशी बोलायला जातोय. मी तिथून येईपर्यंत तरी प्लीज थांब ना ग, प्लीज शांत रहा. माझी खणी कुठे गेली? आई तू ऐकतेस का? आई मला ताईशी बोलण्या एवढा तरी वेळ दे ना ग प्लीज. बघ, मी तिच्याशी बोलतो बँकेत जाऊन, ते आमचं बोलणं झाल्याला तुला फोन करतो. तोवर तू हे ना, तू पोहे खा, मी गरम गरम पोहे केले तुझ्यासाठी, घे तू हे पोहे खा. प्लीज बाबांशी बोलू नकोस, मी आलोच. बाबा, मी आलो छ.
अरे आलीस तू, तू आवरून चहा प्यायला ये, मी जाते. आयाची एक मिनिट थांबा ना. काय झालं? ऍक्च्युअली तुम्हाला असं वाटेल की मी निर्लज्जासारखं असं का विचारतेय, पण मला कळत नाहीये म्हणून विचारते. अगं विचार ना, त्यात काय एवढं. काल तुम्ही मला तेल लावायला सांगितल्यानंतर श्रीरंग असे का वागले? असे म्हणजे? म्हणजे हे असं उडवून का लावलं त्यांनी? सॉरी अग, संकोच वाटला असेल त्याला. पण त्यात संकोच कसला? नवरा बायको होत ना आम्ही. हो ग, पण तुझं हे मध्ये जरा असं झालं ना. पण मी आमचं नातं विसरले होते ना, ते नाही. मग असा परकेपणा दाखवायची काय गरज होती? अग त्याला वाटलं असेल उगाच कशाला हिला त्रास द्यायचा. इश्य त्यात त्रास कसला? आता मी पिंटाच्या डोक्यालाही तेल लावून द्यायचे की कधी कधी. खूप काही छान मसाज नाही करतायत मला, पण पण ठीकठाक येतो. हो पण तुला कसं वाटेल असं मनात आलं असेल त्याच्या. मग तसं म्हणायचं ना. कोणीतरी अनोळखी बाई डोक्याला हात लावणारे अशा पद्धतीने का निघून गेले ते? बर मी सांगेन हा, तुझ्याच कडून त्याला तेल लावून घ्यायला. नाही नाही नको नको. का काय नको? म्हणजे असं सांगू नका. अग पण मग त्याला कळणार कस? कळायला हवं ना. पण कळायलाच हवं. पण तुम्ही नका सांगू प्लीज. त्यांना काही वाटायला नको का? नाही म्हणजे ठीक आहे, मला काही तसं वाटलेलं नाहीये. पण वाटलं मला. हो की नाही आईची? बरोबर आहे की नाही? एवढं काही असं झटकायला नको होतं त्यांनी. तू तयार आहेस? हो. निघायचं आहे? एक पाच मिनिटात निघूया. चालेल. काय बघतेस? अगं फार काही विशेष नाही चाललंय माझं, गेम खेळतोय. आता आणि तुम्ही गेम खेळताय? हो टाइमपास म्हणून. वाटत नाहीये तुम्ही असा टाइमपास करत असाल असं. का? हे बघ, मी टाइमपास आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींना खूप महत्व देतो आयुष्यात. या गोष्टी केल्याने ना आपल्याला एक एनर्जी मिळते नवीन गोष्टी करण्यासाठी. तू पण करत जा टाइमपास, फार गंभीर असतेस तू. हे बघ हे असं. बर आता निघूया का? खूप उशीर होतोय. हो निघूया, दोन मिनिट दे. चला. हाय पिंट्या. अरे तू इथे? काय झालंय? थोडं बोलायचंय. गीता मी आलेच. चहा बिस्किट. थँक्यू.
थैंक यू. वाह मजा आली. माय गॉड हिंदू ने तो खरच कमाल केली. क्षण भर उघड नये ना देवा ह्याचं थोर इंग्लिश ट्रान्सलेशन होता रे. माय गॉड मोमेंट भर ओपन आईज गॉड. आणि अशा वेळेला भाऊजींच्या उछाळ्यात असं उधाण येतं ना. हो ना. आणखीन दोन शिक्षा दिल्या असत्या ना तरी आनंदाने घेतल्या असत्या त्यांनी. हे आई खरं सांगू का कांताने ना सर्कशीत जायला हवं. काय रे काय हो असं काय म्हणताय. काही काय अगं लोकांचं मनोरंजन करणं खूप कठीण असतं ते सहज जमतं त्याला म्हणून बोललो. हे मात्र खरं. एक लक्षात आलं का तुमच्या आपण ठरवलं होतं की शिक्षा सगळ्या जान्हवी देणार आहे आणि नंतर जान्हवीला बोलूच दिलं नाही कोणी. हो ना आपल्या घरात अशी संधी मिळाली कोणाला शिक्षा ठोठावण्याची तर कोणी सोडणार आहे का. पण एकूण मजा आली. हो खरच घरातलं वातावरण आहे ना असंच हवं. अगदी टेन्शन फ्री आनंदी स्ट्रेस फ्री असंच पाहिजे. नर्मदा म्हणजे माझा विश्वास नाही आहे यावर पण मनात आलाय म्हणून सांगतो. काय सगळ्यांची दृष्ट काढ मनात आलंय म्हणून सांगितलं. हो हो काढूया जरूर काढूया पण मग मनाची तयारी ठेवा श्री बरोबर चर्चा करण्याची याबद्दल. बघते मी म्हणजे हे का केलं कशासाठी केलं हे केलं नसतं तर काय हे केलं केल्यामुळे काय अशी खूप चर्चा करेल तो तुमच्या बरोबर. श्रीशी अगदी हेल्दी चर्चा होते बघ. आपल्याकडे चर्चा नेहमी हेल्दीच असतात. कांता आणि बेबीची भांडणं सुद्धा कशी हेल्दी असतात. माझ्याकडून तुम्ही पैसे घेतलेत त्याच काय. कसले पैसे. अहो जान्हवीच माझ्याशी लग्न लावून देण्याचे पैसे घेतले होते शशिकला मॅडमनं. ठेव त्याच्या डोक्यावर हात आणि म्हण कि मी खोटं बोलतोय. काही माझा विश्वास आहे तुझ्यावर. एकदा बोल ना तू. नाही असं बोलू शकत रे बाळा. सर चहा. अहो 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 हे काय करताय. नाही नाही म्हणू नका तुम्ही. करू द्या मला करू द्या. हो निदान याच्यामुळे तरी मला काही पुण्य मिळेल का बघते. निदान याच्यामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी सुख येईल का बघते ना. मी असं नका हो करू शशिकलाबाई. तुम्ही बहीणबाई आहात आमच्या आमच्या सुनेच्या आई आहात. तुम्ही असं नका करू प्लीज. मला लाजवू नका. कसली बहीण आणि कसली सून. आता मला फक्त तुमचाच आधार आहे. तुम्ही तुम्ही बसायचं आपण बोलूया सविस्तर. बोला. काय सांगतो तुम्हाला. आमच्या ह्यांनी मला घराच्या बाहेर काढले. आता मी अशी एकटी बाई नागा ना पिछा. सासरचं कुणी नाही बाहेरचं पण नसल्यातच जमय. कुठे जायचं मी अशा वेळेला. आता तुम्ही जर आधार दिला नाहीत ना तर रेल्वे खाली जाऊन जीवच द्यावा लागेल मला. आओ
असं अशुभ नका बोलू ना. माझी तरी अशी कुठे इच्छा आहे हो, पण माझ्याकडे काही दुसरा पर्याय आहे का?